नमस्कार, मी डॉक्टर किरण बागुल, कन्सल्टंट कॅन्सर सर्जन, कोल्हापूर कॅन्सर सेंटर. आज आपण आतड्याच्या कॅन्सरविषयी, जे ज्याला कोलोरेक्टल कॅन्सर म्हणतात, आतड्याचा आणि गुदद्वाराचा कॅन्सर, कर्करोग, याविषयी बोलणार आहोत. तर ह्या आतड्याचा आणि गुदद्वाराचा कॅन्सर हा तसा खूप कॉमन आहे, बराच गंभीर आहे. त्याची ट्रीटमेंट बरीचशी प्रोलॉंग किंवा बरे खूप प्रकारच्या ट्रीटमेंट घ्यायला लागतात आणि ह्याचा भारतामध्ये किंवा जगामध्ये आजार होण्याची जी रेट आहे तो जगात 5व्या नंबर क्रमांकावर हा आजार आहे. त्यामुळे ह्याविषयी माहिती आणि सर्व लोकांना याविषयी माहिती असणं फार जरुरीचं आहे. तर आतड्याचा आणि गुदद्वाराचा कॅन्सर, ज्याला कोलोरेक्टल कॅन्सर म्हणतात, कोलॉन ज्याला आतड्याचा कॅन्सर आणि रेक्टल कॅन्सर जो गुदद्वाराचा कॅन्सर, तर ह्या आजाराची कारणं जर म्हटली तर ती 10% लोकांना हा अनुवांशिक असू शकतो. अनुवांशिकता याचा अर्थ त्या व्यक्तीच्या फॅमिली कुटुंबामध्ये कोणाला तरी हा कॅन्सर झालेला असतो, आईकडे किंवा वडिलांकडे, भाऊ बहिणींना, काकांना. आजार हा आतड्याचा किंवा रेक्टमचा कॅन्सर पूर्वी झालेला असतो आणि तो फॅमिलीमध्ये पुढच्या पिढीमध्ये तो ट्रान्सफर होतो. तर ही अनुवंशिकता असते, त्यासाठी आतड्यामध्ये त्याची टिपिकल लक्षणं असतात. ती म्हणजे एकतर यंग एजमध्ये वयाच्या 30 किंवा 40 आजार निदान होतं, पोटा आतड्यामध्ये पॉलिप्स असणे, ज्याला पॉलिपॉसिस सिंड्रोम म्हणतात, ज्याला लिंच सिंड्रोम किंवा FAP सिंड्रोम, हे जे वेगवेगळे अनुवांशिक आजार आहेत ज्यात कोलॉन कॅन्सर किंवा रेक्टल कॅन्सर हा होऊ शकतो. त्याचं प्रमाण 5-10% आहे. इतर लोकांमध्ये जो कोलोरेक्टल कॅन्सर होतो त्याचं कारण म्हणजे क्रॉनिक कॉन्स्टिपेशन. एक कारण त्यातलं म्हणजे क्रॉनिक कॉन्स्टिपेशन, म्हणजे बद्धकोष्ठता. तर ही याचा अर्थ ज्या लोकांना संडास रेग्युलर होत नाही, कडक संडास लावते, खडा होणे, किंवा हे फार वर्षापासून असतं, अशा लोकांना थोडं कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. तर हे कॉन्स्टिपेशन होण्याची आणि कारणं असतात, ती म्हणजे एक बैठं काम करणारे लोक, लठ्ठपणा, किंवा ज्यांचा आहार अनियमित आहे, किंवा फार फास्ट फूड किंवा फ्राईड फूड, जंक फूड, हे लोक ज्यांच्या जेवणात जास्त आहे, अशा लोकांना हे कॉन्स्टिपेशन होणे, लठ्ठपणा होणे, किंवा आणि ह्या गोष्टींमुळे मग पुढे कॅन्सर होण्याची थोडी शक्यता वाढते. त्याचप्रमाणे व्यसनं, बऱ्याच लोकांना स्मोकिंगचं व्यसन असतं, धूम्रपान, मद्यपान किंवा तंबाखूचे सेवन, हे क्रॉनिक बऱ्याच वर्षापासून ज्यांना ह्या सवयी असतात, अशा लोकांना विविध कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यातला एक कॅन्सर म्हणजे कोलोरेक्टल कॅन्सर पण होण्याची शक्यता असते. काही लोकांना आतड्याचे काही क्रॉनिक आजार असतात, ज्याला आपण अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा क्रॉन्स डिसीज म्हणतो. अशा लोकांना हा आजार ज्यावेळी खूप वर्षानुवर्षे राहतो, त्यात कधीतरी कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. त्याचप्रमाणे कोलोरेक्टल कॅन्सर होण्याचे इतर कारणांमध्ये अनुवंशिकता, व्यसनं, वेगवेगळे आजार आणि पॉलिपॉसिस नावाचा पण हा अनुवांशिक आजार आहे, तो देखील कारणीभूत ठरतो. ही झाली कोलोरेक्टल कॅन्सरची कारणं. तुम्हाला याविषयी अजून कॉमेंट्स असल्या किंवा प्रश्न असले तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही तुम्हाला त्याचा रिप्लाय जरूर देऊ. धन्यवाद.